दसरा म्हटल्यावर पारंपरिक साडी आली पाहिजे त्या पद्धतीने, म्हणजे हा रंग मला फार आवडतो. ज्या गोष्टी वाईट असतील त्या आपोआप निघून जाव्यात एवढीच मी देवाला प्रार्थना करेल. अशीच सगळी चांगली माणसं भेटू देत, आयुष्यात ग्रोथ होऊ देत. नमस्कार, मी अंकिता शिंदे, इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. दसऱ्याच्या समोर सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि याच निमित्ताने झी मराठी दसरा स्पेशल एक सोहळा आपल्या भेटीला घेऊन आला आहे. आणि याच निमित्ताने तू चाल बुड्या मालिकेतील अश्विनी म्हणजेच तुम्हा सगळ्यांची लाडकी दीपाताई आपल्यासोबत आहे. दीपाताई, तू खूप छान दिसतेस, तुझ्या लुकबद्दल काय सांगशील? यामध्ये तुझा असा काही टच आहे का? थँक्यू. मला ॲक्च्युली साड्या नेसायला खूप आवडतं, त्याच्यामुळे शक्यतो मी प्रत्येक इव्हेंटला साडी घालणं प्रेफर करते. आणि दसरा म्हटल्यावर पारंपरिक साडी आली पाहिजे त्या पद्धतीने, म्हणजे हा रंग मला फार आवडतो. आणि ठेवणीतली साडी आहे ती नेसले मी. दीपाताई, नवरात्री संपल्यानंतर दसरा सुद्धा तितक्याच जल्लोषात साजरा करण्यात येतो. आपट्याची पानं वगैरे देतात आणि त्याचसोबत रावण दहन होतं आणि त्यासोबत लोक त्यांच्या वाईट सवयी किंवा नावडत्या गोष्टींचंही दहन करतात. तर यावर्षी दीपा परब कुठल्या एखाद्या नावडत्या गोष्टीचं दहन करणार आहे? असं काही ठरवलं नाही आहे. खूप ज्या गोष्टी वाईट असतील त्या आपोआप निघून जाव्यात एवढीच मी देवाला प्रार्थना करेन. आणि जिथे कुठे चुकेन त्या चुकीतनं त्याने मला छान मार्ग दाखवावा. आणि अशीच सगळी चांगली माणसं भेटू देत, आयुष्यात ग्रोथ होऊ देत एवढंच सांगेन तुम्हाला सगळ्यांना. दसऱ्याच्या अश्विनीकडनंच म्हणजे दीपा परब चौधरीकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.